चार भाव एकत असेल गावा सुद्धा दबदबा आहे, चौघेत पण एकत आहेत, ना दिला कोणाला छपक्यू त्याने आपल्याला एकेला किंमत आहे ना बाबा, क्षेत्र कोणतं एकेला किंमत आहे बाबा. हा अरे रावण सुद्धा का हरला, राम का जिंकला, तर मरताने सुद्धा रावण रडला म्हणला मी का हरलो, तर माझा सख्खा भाऊ होता विभीषण पण युद्धात माझ्या सोबत नव्हता, लक्ष्मण तुझा सावत्र होता पण तुझ्या सोबत होता म्हणून तू जिंकला मी हरलो. दोघं जण मित्र राम आणि श्याम, राम हुशार आणि श्याम डोक्यात आऊट, रामचं बघूनच पास झाला होता, बारावी पास झाले एका कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेले, रामात निघाल्यावर श्यामने पाय धरलं, राम तुझ्या पाय पडतो, एक काम कर आज दिलेले उत्तर मोठ्याने सांग मी बाहेर लिहून घेतो, आणि तू बाहेर आला आणि माझी पाळलेलं की मी तीच उत्तर देतो, ह्याला वाटलं प्रश्न एकच असते, मी लिहून घेतो माझे पाळ्या मी उत तू बी पास मी बी पास नोकरी हमकस. ओके म्हणला, राम हुशारच होता आणि राम सरळच असतो, श्यामच वाकडा असतो जरा, नाही तर रामाचं जीवन सरळ आहे, श्याम म्हणजे कृष्ण ते काय सगळं वाकडंच जीवन आहे, नाव बी कृष्ण नावात आडवण राम असं ते सरळ घडायला, ते काय कॉपी करीत नव्हता, राम अभ्यास. आणि मग राम गेला तर साहेबांनी पहिलाच प्रश्न विचारला भारताचे पंतप्रधान कोण, मोठ्याने उत्तर दिलं नरेंद्र मोदी, बाहेरच्याने घेतलेले पहिल्याचं उत्तर नरेंद्र मोदी. भारत कधी स्वतंत्र झाला, 1942 पासून प्रयत्न सुरू होता, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला घेतलेले. पृथ्वी गोल आहे काय, राम म्हणला शास्त्रज्ञांचं असं मत आहे पण अजून सिद्ध झालेलं नाही, आतला बाहेर आला, बाहेरचा आत गेलं, कॉपी केली होती, उत्तर फिटच डोक्यात होते, साहेबांनी गेल्या गेल्या पहिला प्रश्न तुझ्या वडिलाचं नाव काय, नरेंद्र मोदी. साहेब म्हणले मूर्ख आहे काय तू पिता, आणि तुझी पण ती बोलायची चॅप्टर होतं जरा डोक्यात कमी होतं पण आणि देव तसाच असतो, हिकडे कमी दिले की हिकडे हुशारी देत असतो, असं बोलायचं चॅप्टर होतं त्याने तिथं साहेबाला, साहेब नरेंद्र मोदी एका अर्थानं माझ्या पिताच आहेत, कसं काय ते देशाचे पंतप्रधान आहे, मी भारताचा नागरिक आहे, संविधानात असं सांगितलंय की भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या संरक्षण जबाबदारी पंतप्रधानावर आहे, ते पंतप्रधान आहे मी नागरिक आहे, मग एका अर्थानं माझ्या संरक्षणाची जबाबदारी जर त्यांच्यावर आहे तर ते माझे पालक आहेत माझे पिता आहेत असं म्हणलं तर माझं चुकलंच कुठं. साहेब म्हणले तुझं बी खरं रे, म्हणले लयच हुशार आहे तुझा, जन्म कधी झाला हे मला 1942 पासून प्रयत्न सुरू होता, 1947 रोजी झाला. साहेबांना जाग्या वाट्या झाला, नकुरे म्हणला. चार पाच जणांची मीटिंग असते ना ते बसलेले साहेब, दुसरा मला ए मूर्ख आहे काय ते मला शास्त्रज्ञांचं असं मत आहे पण अजून सिद्ध झालेलं, लाता घालूनच बाहेर काढला. अरे कॉपी करून कुठं विजय प्राप्त होत असतो का, त्याला ओरिजिनलच अभ्यास पाहिजे, मग ते शास्त्र असू कला असू राजकारण असू समाजकारण असू ज्याचा अभ्यास त्याचा विजय हमका असू. भेटल अभ्यास असले तो माणूस कुठे बी भिडत असतो. एक गुरुजी होते 5 शाळा सुटायची, 5 पुढे काय करायचं, गुरुजीने मेडिकल टाकलं, अभ्यास असले किती माणसं हुशार असतात ह्याच्यावर सांगतो, गुरुजीने टाकलं मेडिकल आणि मेडिकलवर बोर्ड आलेला कोणतं बी औषध घ्या किंमत 500 आणि नाही गुण आल्या मी तुम्हाला महागारी 1000 रुपये देणार, म्हणजे गुण आला तर 500 नाही आले 1000, डॉक्टरनी बोर्ड वाचला डॉक्टर म्हणले अरे गुण आल्या 500 नाही आले 1000, बघतोच गुरुजीचा किती अभ्यास आहे. तिथे गेले गुरुजी प्रॉब्लेम काय, माझ्या जिबीला चव नाही, चवच राहिली नाही माझ्या जिबीला, गोळ्या द्या. गुरुजी हुशार होते म्हणले 5 कप्प्यातलं औषध काढून 5 थेंब द्या, 5 कप्प्यातलं औषध काढून 5 थेंब दिलं ते होतं पेट्रोल, म्हटलं पेट्रोलची चव येड्या माणसाला का ते डॉक्टरचे जेवण काय राव, गुरुजी औषध मागितलं खुशाल गोड गोड बोलून पेट्रोल पाचता का काय. गुरुजी म्हणले तुमच्या तर जिबीला चव नव्हती पण पेट्रोल आहे कळलं म्हणजे गुण आला काढा 500. अरे म्हणून द्यावा लागलं म्हणून परत डॉक्टर म्हणले जरा जास्तच अभ्यास झालाय म्हणले आपण बी अभ्यास करू. 2 परत डोक्याला घास घास घासलं परत गेलं 2 गुरुजी माझा प्रॉब्लेम आहे काय, माझी बुद्धिमती मंद झाली, 2 मिनिटापूर्वी काय घडलं हे सुद्धा मला आठवतच नाही, माझा म्हणजे विसरभोळेपणाचा मला रोग झाला आहे म्हणले मला गोळ्या द्या. म्हणले गुरुजी हुशार म्हणले 5 कप्प्यातलं औषध काढून 5 थेंब देऊन टाका. डॉक्टरला आठवलं अरे मागल्या वेळेस आलो तो बी 5 कप्प्यातलंच 5 थेंब दिलं ना आता बी 30 म्हणजे हे गोड बोलून राखेल पसतंय आपलं पेट्रोल पसतंय का काय आपलं काय राव गुरुजी, रोज वेगळा रोग वेगळा ना औषध एकाच कप्प्यातलं, तो बी आलो तेव्हा 5 कप्प्यातलं 5 थेंब दिलं ना आता बेतीच. गुरुजी म्हणले 2 मिनिटापूर्वीच आठवण नव्हतो, 2 महिन्यापूर्वीच आठवलेला गुण आला काढ 500. नकुरे म्हणला पण आता काय पर्याय नाही. 2 महिने परत विचार गेला, 2 महिन्याने परत आलं, गुरुजी माझा प्रॉब्लेम आहे काय, माझ्या डोळ्यांना क्लिअर दिसत नाही. म्हणजे दिसत नाही क्लिअर जरा आहे का काय औषध. गुरुजी हुशार म्हणले ह्या रोगाचं औषध आपल्याकडं नाही, काढा 1000. बोर्ड काय लिहिला आहे, नाही गुण आले 1000 देतो. थांबा दम काढा, खिशात हात घातली, 100 रुपयाचीच नोट काढली गुरुजीने, डॉक्टरच्या हातावर ठेवली म्हणले हे घ्या 1000 रुपये. नोट कितीची,
डॉक्टर ने बघितली नोट शंभर ची म्हणतात किती काय रा गुरुजी शंभर ची नोट देतात हजार म्हणता गुरुजी म्हणले तुझ्या डोळ्यात दिसत नव्हतं पण नोटा क्लियर दिसायला लागल्या म्हणजे गुणाला काढ 500 मोकळाच गेला त्याला आणि कशाचे अभ्यास असतो ज्या त्या क्षेत्रातला ज्याचा त्याचा त्याचं कोणतं गायन असो वादन असो अभ्यास पाहिजे माई बाप अभ्यासाची सांग कार्यसिद्धी म्हणून तोर मला विनंती शाळेत असेल कोण अभ्यास करा मोठं व्हा आई वडिलाचं नाव उज्ज्वल करा घरात एकत्र कुटुंब त्यामुळं घरात एकत्र कुटुंब पद्धती टिकवा आई महिला मंडळ विनंती आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं जबाबदारी तुमच्यावर आहे मुलगा असो मुलगी असो फक्त मुलांच्या सगळ्या चुकात असं नाही मुलीने सुद्धा धर्म संस्कृती आचार विचार चाकोरीबद्दल जीवन जग मूर्खवाने पाश्चिमात्य संस्कृतीला ज्ञान उभार आहे तुकोबर आहे अरे कानोपत्रा मीराबाई जनाबाई मुक्ताबाई आल्याबाई होळकर जिजाऊ माता झाशीस राणी लक्ष्मीबाई प्रतिभाताई पाटील ह्यांचे लिखित तुम्ही त्याच्यामुळे कसं राहावं काय खावं काय वागावं विचार कसा असावा हे तुम्हाला कळलं हे काय कीर्तन सांगायचं विषय नाही मूर्खवाने संस्कृती मातीत घातली मुलींच्या सुद्धा चुका नाहीत काय अरे आपण कपडे कसे घाला हे जर कीर्तनकारांना समाज सुधारकला सांगावं लागत असेल तर बाकीचं तुमचं नियंत्रण लय लांब राहिलं अरे आपण कोणत्या मातीत जन्माला हे प्रत्येकानं आचार विचार जीवनात असणं हे काळाची गरज आहे महिलांना एक विनंती मुलीला साईपाक शिकवा शाळा शिका संस्कृती पण साईपाक सुद्धा मुलीला आलं पाहिजे का लग्न झाले काय तिकडं आई नाही तिकडं सासू जगदंबेचा अवतार त्याका पुरेचं झालं लग्न सासू म्हणे सुन भाई करा पोळ्या हे म्हणजे चपात्या जमान पोळ्या कशा करायच्या त्याने युट्यूबला टाकलं युट्यूबला लिस्ट आली सगळी आणि त्याने लिस्ट गोळा केली पण मोबाईलच निम्याशे शब्द झाला त्याला मिळच लागा ना आता आमटीला नेमकं मिरच्या किती टाकायच्या बघ पण म्हणले आमटी झंझणीत झाली पाहिजे एका माणसाला 10 तरी मिरच्या पाहिजे अरे मारे ती काय 10 माणसा गणी 5 माणसाला 50 मिरच्या हिरवी गार आमटी केली नुसती म्हातारे किचन खोलीत आली आणि तिने भाजीचा कलर बघितला तिने कलरवरूनच क्वालिटी ओळखली म्हातारे म्हणले मला भूकच नाही मला जेवायचं म्हणजे तुमचं तुम्ही बघून घ्या पण नवरा नुसत्या उड्या छाण्याचा बायकोनं भाजी केली बायकोनं भाजी केली मात्र म्हणली मर्ची नको खाऊ लागा दै तिकाटे नाही नाही माझ्या बायकोचं तुला कावं कौतुकच नाही मी खाणार आहे म्हणली तू जाणार पहिलाच घास खाल्ला त्याच्या कानातनं दूर निघाला खर त्याच्या डोळ्यातनं गळा पाणी गळा त्याच्या बायकोजवळ म्हणली होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना झालं हे म्हणलं नाही नाही भाजी जगातच एक नंबर म्हणले मग डोळ्यात कसं काय पाणी आलं ते म्हणलं आनंदाश्रित आनंदाश्रू पण देऊ का अजून थोडे आमटी नको म्हणला हेच आनंद भरपूर झाला मी मरण आता जास्त आनंदाने हा मस्त हसली माणसं आज मोकळी झाली हा हसलंच पाहिजे कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं गर्दीत घुसता येतं मोकळं हसलं पाहिजे हसण्यासाठी लोकांचे क्लास आहेत हे पुण्या मुंबईमध्ये हास्य क्लब हा पैसे देऊन हसून घ्यायचं तिथे गेले असे किल्ले मारले आणि ते काय ओरिजिनल हसणे का अरे मोकळा हस र असं मोकळं हसलं पाहिजे माणसं सगळ्या 72,000 नाड्या फ्रेश होतील माझ्या आता ज्या मुलींचं लग्न झालंय सैपाक येत नाही त्या मुलींना एक पुढचा आयडिया सांगतो तुम्ही सासूलाच आहे माना हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आजपासून घरी गेल्या प्रत्येक सासूबाईंनी आपल्या सुनबानी घरी गेल्या सासूला आतेबाई फितेबाई तसलं म्हणायचं नाही सरळ आई म्हणायचं घरी गेल्या गेल्या आजच प्रयोग सुरू करायचा आई आई धरू का तुमचा पायी म्हातारी म्हणेन ह्याच्यात बदल कस काय झाला आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही तू माझ्या आई आहात मला जन्म दिली आई फक्त 18 वर्षापर्यंत तुम्ही माझ्या आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत हा माझ्या आईने सुद्धा माझ्या एवढं प्रेम केलं नाही एवढं तर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तुमच्या काळजाचा तुकडा माझ्या ताब्यात देऊन टाकला काय तुमचं मन मोठं एवढं फक्त वाक्य फेका लगेच मात्र म्हणजे सुनबाई आज तू भांडी घासायचं नाहीत मी घासणार आज तू धुणी व्हायचं नाहीत मी धुणार आज तू स्वयंपाक माझ्याकडे म्हातारी मिली चपात्याचं पीठ मळू मळू सुन माई टी व्ही पुढं म्हातारी चुली पुढं तिकडं मालिका लागले तुझ्या आता जीवर रंगला अरे जॅम झाली म्हातारी सासूने सुनाला लेख म्हणा सुने सासूला आई म्हणा हे फार महत्वाचा मुद्दा आहे तुम सासूच्या आणि बायकोच्या मध्ये पोरांचं मरणाचं हाल होते त्यांची चिमणी उनी तोंड झाले ते त्यांना सांगता येणं बोलता येणं ऐकूला आईला बोलावतं बायकोला राग आणि बायकोला बोलावतं आईला राग त्याचं लय हाल होतं ती बी हुशार आहे ते आईकडे गेले की आईला म्हणतो तुझंच खरं आहे बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे दोन्ही संघाला की म्हणतो बाहेरच बर मरण का लय हाल येत होत तुम्ही जरा नीट राहा सासान सुननी तुमच्या मध्ये पोर पार वाळून चालले ते तर जरा समजून घ्या कमी जास्त होत असतं सासूनी सासूचं चुकलं तर सुनबाईने आईसारखं सोडून द्या सुनबाईची एखादी गोष्ट चुकली तर लिखीला जर समजून घ्या तर सासूने उगा वाच वाच बोलायचं जरा सोडून द्या माणसाकडून सासूनबाईचा अपमान करू नका गल्लीतल्या बाया आल्यावर तिचा दोष सांगू नका तिचा गुण सांगा माझी सून किती छान आहे लिखीपेक्षा जास्त प्रेम करती भाग्य लागतं असे सुनमळ्याला एवढं वाक्य टाकायला की सुनबाई म्हणजे आत्या बाई तुम्हाला चहा देऊ का म्हातारीला मियागी केली मियागी म्हातारीला सुननी
फक्त तुम्ही तिचे गुळ फेकला आणि तिचं वर्णन केलं. आज एक लय येडाय फक्त गोड बोला आणि कसं रागो नाही राजाई दोघे साजून नामा नामा जाना बापले म्हणून घरात एकत्र विचार आणि एकत्र कुटुंबमध्ये टिकवा. आचार विचार संपन्न जीवन जरा संत विचारने मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मला हेच करा. राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजांची संस्कृती. धर्म संस्कृती आचार विचार आपल्या जीवनामध्ये असणं ही काळाची गरज आहे. आणि आपल्या वडिलांची परंपरा गणपती बाप्पाने पुढे चालवली कोणती परंपरा नाग यज्ञ पवित रुळे शुभ्र वस्त्र शोभित महादेवजींच्या गळ्यात नागही ह्यांच्या कमरला असं शास्त्र सांगतं. नागाचा यज्ञ नागयज्ञ पवित रुळे शुभ्र वस्त्र धारण केले. गणपती बाप्पाला आपण मोदक करतो आवडीचा पदार्थ आहे. मोदक आता कोण कशाचे करतील कोण उकडीचे करतात कोण गहू तांदूळ त्याच्या साखर कोण गुळ अनेक प्रकार आहेत. तुकोबाराय म्हणले मी सुद्धा मोदक केले पण असे केले नाही. मी भावाचे मोदक केले आणि भावाने वाहिले अभंगाच्या शेवटच्या चरण. Oh,